वर्षाचा पहिला सण हा मकर संक्रांत आहे आणि आपण बघतो आहे की इतवारी मार्केट जे आहे वेगवेगळ्या वस्तूंनी सजलेलं आहे आणि इतवारी मध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर खरेदी करायला महिला येतात. संक्रांत म्हटले की तिळगुळ, संक्रांत म्हटले की पतंगबाजी आणि संक्रांत म्हटलं की हळदी कुंकवाचा सण आणि त्यातच महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळतो. आणि इतवारी मार्केट हे असं आहे जिथे सर्वच वस्तू ज्या आहेत त्या मिळतात आणि वाहनाची खरेदी करायला स्पेशली महिला ज्या आहेत ह्या इतवारीमध्ये येतात. तर आपण बघू शकतो आहे की इथे मोठ्या प्रमाणात महिलांचा माझ्यामागे तुम्ही बघू शकताय महिला इथे जमलेल्या आहेत आणि खरेदी ते वाहनांची करतायत. दुकानांमध्ये देखील वस्तू विविध प्रकारच्या आपल्याला बघायला मिळत आहेत. तर अशात एक काकू आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की इतवारीमध्ये ते आलेले आहेत आणि संक्रांतीनिमित्त ते खरेदी करत आहेत. काकू काय सांगाल तुम्ही संक्रांतीनिमित्त खरेदी करायला आले आहात, काय स्पेशल पाहायला मिळालं? संक्रांतीनिमित्त आम्ही खरेदी करायला दरवर्षी ह्याच पिरियडला इकडे येतो इतवारीमध्ये आणि अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि ज्या कधी आपल्याला पाहायला मिळत नाही अशा ह्या पिरियडला आपल्याला ह्या मार्केटमध्ये बघायला मिळतात आणि ते खरेदी करायचं आणि ते वस्तू विशेषतः पाहण्याचा खूपच जास्त आनंद असतो आणि तो आनंद आम्ही घ्यायसाठी म्हणून 2-3 दिवस तरी इथे खरेदीसाठी येतो. स्पेशली यावेळेस काय वेगळ्या वाहनामध्ये बघायला मिळालं आहे? यावेळी असं काहीतरी ब्रँडेड वगैरेचं खूप जास्त सगळीकडे आहे फॅड, त्याच्यामुळे अगदी चांगल्या कंपनीच्या वगैरे अशा काहीतरी वस्तू अशा पण ह्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि त्या घ्यायसाठी म्हणून मी ह्या दुकानात थांबलेली आहे. ते कुंकवाची ते कुयऱ्या वगैरे ते पण आहे इथे आणि इथे इकडच्या तिकडच्या पेक्षा इतवारीत थोडंसं रेट्स आणि खूप साऱ्या वस्तू वेगळं वेगळं सगळे डिफरंट प्रकार पाहायला मिळतात, त्याच्यामुळे आम्ही इथे स्पेशली येतो प्रत्येक वर्षी संक्रांतीच्या वेळेला सगळं सामान घ्यायला. काय वाटतं की भाववाढ सगळ्याच वस्तूंची झाली आहे, कुठेतरी वाहनाच्या सामानांवर देखील भाववाढ बघायला मिळत आहे का? वाहनाच्या सामानांवर हो भाववाढ तर आहेच, ते सगळीचकडे झालेली आहे भाववाढ, पण तरी घ्यायचं तर असतंच. त्याच्यामुळे आनंद जो असतो तो काहीतरी वेगळा असतो आणि दरवर्षी मैत्रिणींना ह्या निमित्ताने आपण काहीतरी वस्तू गिफ्ट करतो, त्याच्यामुळे तो जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो, त्याच्यामुळे त्या आनंद घेण्यासाठी आम्ही त्वरित अगदी हमखास येतो. तर बाळाची सामान असो किंवा डिफरंट व्हरायटी बघायला मिळतात म्हणून इथे खरेदी करायला पुष्कळशा महिला वर्ग जो येतो. आणखीन महिलांशी आणि जे शॉप दुकानदार आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की इतवारीमध्ये संक्रांतीनिमित्त काय अशी व्हरायटी वाहनांमध्ये आलेली आहे आणि महिला खास करून इतवारीलाच का प्राधान्य देत आहेत. तर आम्ही वाणाचं सामान खरेदी केलेलं आहे. आणखी बघत आहे की आता आणखी हळदी कुंकवाचं वगैरे असं फेस्टिवल मार्केटमध्ये जसं वाहनाचं सामान आहे तसं लहान मुलांच्या जे लुटीचं सामान देखील बघायला मिळतं. बघू शकता हा हलव्याचे सजलेले दागिने जे आहेत लुटीचे लहान मुलांचे ते देखील पाहायला मिळत आहे. सोबतच महिलांचा जो तिळवा होतो त्याचा देखील सामान आपल्याला इथे बघायला मिळते आहे मोठ्या प्रमाणात. आणि महिला वर्ग जो आहे तो इथे खरेदी करताना देखील आपल्याला दिसतो आहे. तिळव्याचं सामान असेल, लहान मुलांच्या लुटीचं असेल, सोबतच वाण देखील खरेदी केले जात आहे आणि वेगळी व्हरायटी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे. आणि महिला जो आहे महिला वर्गांचा कल जो आहे मोठ्या प्रमाणात अशा नवीन जो वाहन आलेला आहे तो खरेदी करताना आपल्याला कल दिसतो आहे. यावेळेस वेगवेगळ्या व्हरायटी आपण बघू शकतो आहे. छान कुयरींचे जो प्रकार आहेत ते देखील आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. विविध प्रकारच्या व्हरायटीच्या कुयऱ्या ज्या आहेत हळदी कुंकवाच्या त्या देखील आपल्याला बघायला मिळत आहेत इथे. विशेषतः महिलांमध्ये उत्साह बघायला मिळतो आहे. आपण एका बांगड्यांच्या दुकानांमध्ये आलेलो आहे आणि बांगड्यांच्या खरेदी देखील महिलांकडनं केली जाते संक्रांत म्हटली की नक्कीच. तर आपल्यासोबत काकू आहे, काकू तुम्ही काय खरेदी केलेली आहे? मी आत्ताच आले, मी इथे बिलकुल एंट्री केली आहे आतमध्ये आणि आता बघते काय काय नवीन नवीन आहे ते. वर्षातनं एकदा येणारा सण महिलांचा खूप आवडतो बिलकुल. वाहनाच्या वस्तूंमध्ये तुम्ही आतापर्यंत जे आला आहात काय बघितलं, काय स्पेशल बॅग बघितले आहेत आणि टोपल्या वगैरे असं नवीन नवीन कोऱ्या वगैरे छान सुंदर आहेत इथे. तर बघू म्हटलं काय काय घ्यायचं इथे, तसं खूप छान वाटतंय. वर्षातनं एकदा येतो ना महिलांचा सण हा, खूप छान. मी माझ्या आईसाठी वस्तू घ्यायला आलेली आहे, ती घरी आहे तर तिच्यासाठी ज्या म्हणजे घरच्या महिलांसाठी ज्या युजफुल वस्तू असतात आपण तेच घेत असतो संक्रांतीला. आणि आईला बांगड्या वगैरे घेऊन येत आहे तिच्याकरता.
व्हरायटीमध्ये कसं स्टीलच्याच भांडे आपण जास्त यूजफुल करत असतो, स्टीलचे आणखी प्लास्टिकचे. जसं कोणत्याही महिलांना वाटत असेल की घरकामामध्ये काही आपल्याला वस्तू यूजफुल होत आहेत तर काही डबे घेत आहेत. मी माझ्या आईसाठी डबे घेऊन नेलेले आहेत, आणखी तिच्यासाठी ह्या बांगड्या वगैरे नेत आहे. माझी मावशी सोबत आलेली आहे. आणखी आपण तीळ संक्रांतीला ते हळदी कुंकूचं देत असतो ते विकत घेऊन नेलेलं आहे मी. आणखी हळदी आपण जे सोप वगैरे देतो पांदान वगैरे ते सगळं हे साहित्य जे जे वस्तू म्हणजे महिलांच्या कामासाठी आणि आपण घर शोभेसाठी ज्या ज्या वस्तू वापरत असतो त्या सगळ्या इथे विकायला आलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांची देवाणघेवाण इथे महिला करत आहेत. मोठ्या प्रमाणात जी आहे खरेदी ताईंनी केलेली आहे संक्रांतीनिमित्त. महिलांचा शृंगार आणि छोटे मुलांचे पण इथे सामान खूप सारे आलेले आहे, लुटे करतात ते सुद्धा घेत आहेत. हां, तर ज्याप्रमाणे आपण ऐकलं की लहान मुलांच्या सामान लुटीच्या सामानांपासून तर महिलांच्या शाजू शृंगारापर्यंत जे सामान जे आहे इथे महिला खरेदी करतात. संक्रांत म्हटलं की महिलांमध्ये आपल्याला उत्साह बघायला मिळतो, कारण हळदी कुंकू असतं आणि त्यामध्ये वाण वाटण्याची जी आहे चढाओढ महिलांमध्ये लागलेली असते की वाण. आणि त्या दृष्टिकोनातून बाजारपेठा देखील वाणांनी सजलेल्या आहेत. आपण बघू शकता हा तिथे की छोट्या छोट्या पर्स ज्या आहेत त्या दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर मागणी जी महिलांची आहे पर्स देखील वाणांमध्ये वाटल्या जातात आहे. की काय सांगाल दादा, यावेळेस पर्स देखील आपल्याला वाणामध्ये वाटण्याच्या बघायला मिळत आहे. बऱ्याचशा महिलांमध्ये वाणामध्ये काही नवीन वाटता येतं का याचा अंदाज असतो. त्यानिमित्ताने पर्स जो प्रकार आहे तो अगदी म्हणजे रिझनेबल प्राईजमध्ये असल्यामुळे याला प्रिफरन्स आजकाल वाढत चाललेला आहे, त्यामुळे याला चांगला रिस्पॉन्स आलेला आहे मार्केटमध्ये. हां हां, एक 30 किंवा 40 रुपयाच्या रेंजमध्ये सगळ्या कस्टमर्सला सगळ्या बायांना आवडतं आणि छान दिसायलाही छान असतात आणि रोजच्या वापरामध्ये असलेल्या वस्तू असल्यामुळे चांगला रिस्पॉन्स आहे. बघितलं आहे की वाणाच्या विविध वस्तू ज्या आहेत तिथे बघायला मिळाल्या, त्यासोबत ज्या मोबाईलचे पाऊच असतील विविध आकर्षक असे हे बनवलेले पाऊच आहेत हे देखील महिलांमध्ये आकर्षणाचा विषय यावेळेस ठरलेले आहेत. त्याचबरोबर आपण हळदी कुंकवाचे करंडे देखील बघितलेले आहे विविध आकारांमध्ये आणि विविध मोरांच्या आकारांमध्ये देखील आपण बघितलेले आहेत. आणि अशा मोठ्या प्रमाणावर जी आहे इतवारीची बाजारपेठ ही संक्रांतीनिमित्त सजलेली आपण बघितलेली आहे. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की यावेळेस काय नेमकी व्हरायटी आलेली आहे स्टीलच्या भांड्यांमध्ये. प्लेट, वाटी, निरंजनी आणखी लगेच सारी व्हरायटी आलेली आहे याकडे. चांदीचे कोटिंगचे बी भांडे आले आमच्याकडे. हां हां, आमच्याकडे दूर दूरचे लोक आते यहाँ पे माल खरीदने के लिए. होलसेल भाव में रिटेल में हम लोग माल बेचते हैं यहाँ पे, तो ग्राहकों को और कम मार्केट से काफी कम भाव में यहाँ पे माल मिल जाता है. हाँ, माझं नाव उज्ज्वला आहे. मी खरेदी आलेले कारण की आता वाणाचं क्रेज आहे ना, तर होलसेल मार्केटला चांगला मिळतो त्याने आम्ही इतवारात आलो आहे. म्हणजे त्यांनी कोटिंग सांगितलं तांब्याची ते नवीन वाटत आहे मला. तर मग मागेचं तर सगळं स्टीलचं जुनंच आहे. बस आता तुम्ही संक्रांती ग्लास घेतलेले आहे अर्धा डझन, काही वाट्या पण घेतलेल्या आहे 140 रुपये अर्धा डझन. भरपूर आहे वाणाची व्हरायटी. हो, भरपूर व्हरायटी आहे वाणामध्ये आणि चालू आहे बायांची वाण्याची खरेदी. तर
म्हटलं की जसा महिलांमध्ये उत्साह आपल्याला बघायला मिळतो वाणाच्या सामानांची खरेदी, त्याचप्रमाणे मुलांमध्ये जे आहे आपण बघतो की आजकाल सर्वच जे आहे पतंगबाजी करतात, आणि पतंग मार्केटमध्ये आपण आलेलो आहे. आपण जाणून घेणार आहोत की मोठ्या प्रमाणात पतंगीची विक्री देखील येथे होते आहे. कुठल्या नवीन प्रकारच्या पतंगी आलेल्या आहेत आणि काय पतंगीचं मार्केट आहे? यावेळेस खूप फॅन्सी पतंग आलेले आहे आपल्याकडे. बटर पेपर आलेला आहे, साधा पेपर आलेला आहे, फॅन्सी जयपुरी पेपर आलेला आहे, अशा प्रकारच्या खूपशा नवीन नवीन प्रकारच्या पतंग आलेल्या आहे यावेळेस. यावेळेस मांजांमध्ये खूपसे नवीन प्रकार आलेले आहे, साध्या म्हणजे कॉटनमध्ये. पण नायलॉन यावेळेस बंद असल्यामुळे खूप कॉटन चालून राहिलेले आहे आपल्याकडे. आपल्याकडे पुरा कॉटनच म्हणजे आता सध्या. महागाईचा असर नाही काऊन की मुलांच्या इच्छेवर असर होत नाही ना, त्याच्याने महागाईवर काही असर होत नाही, चालत राहतात थोडाफार. थोडा कसं हा एक नॅचरली हे आहे, सण आहे, ते तर सर्वांचा आहे, तर आम्हाला कसा आनंद येते. जस आता तर आम्ही जस आलेला आहे, आता बघणार, डिसाईड करणार, जे जे छान वाटणार ते बुक करणार. आपण बघू शकतोय की इथे ज्या मोठ्या प्रमाणात मुलं जी आहेत पतंग घ्यायला आलेले आहेत. उद्यावर संक्रांत येऊन ठेपली आहे आणि संक्रांत ही जी आहे आनंदाचा हा असा सण आहे, आणि आनंदाच्या सणाला कुठेही ग्रहण लागू नये म्हणून आपण बघतोय पतंग मार्केटमध्येच. आपण बघू शकता आहात की एक इथे जे आहे बजरंगी अकॅडमीद्वारे जो आहे नायलॉन मांजा जो आहे वापर नाही याकरता इथे जनजागृती केली जाते. आपण बघू शकता आहात माझ्या पाठीमागे इथे बॅनर आपल्याला दिसते आहे बजरंगी अकॅडमी. बजरंगी अकॅडमीद्वारे आईए संकल्प करे नायलॉन मांजा का विरोध करे म्हणून इथे जनजागृती देखील केली जाते पतंग मार्केटमध्येच. आणि आपण तिथल्या बजरंगी अकॅडमीच्या जे आहेत कार्यकर्ते त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. हा अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम देखील इथे चालवला जात आहे. चला तर आपण त्यांना विचारणार आहोत की नेमका कशा प्रकारे हा उपक्रम चालवला जातो आणि किती वर्षापासून हा उपक्रम चालवला जातो. तर आपण बघू शकता आहात हा जो बोर्ड आहे नायलॉन मांजाचा विरोध करणारा हा बोर्ड आहे, आणि पतंग मार्केटमध्ये जे ग्राहक येतात त्यांना एक जनजागृती त्यांच्यामध्ये केली जाते की नायलॉन मांजा जो आहे तो वापरू नये. काय नेमकी किती वर्ष झाले तुम्ही ही जनजागृती जी आहे लोकांमध्ये करता? मी 5 वर्षापासून हे बजरंगी अकॅडमी आमची संस्था आहे, मी संस्थापक नितीन सिमले आहे. लहान मुलं सर्वजण पशु पक्षी सोबत हातात घेऊन त्याचं आंदोलन करतो. काही लहान लहान मुलं आपले स्लोगन तयार करून येते की नायलॉन मांजाचा वापर करू नका, पशु पक्षीचा जीव घेऊ नका, नायलॉनच्या वापरामुळे पशु पक्षीचा जीव जाते, कोणाला इंजुरी होते, माणूस कुठे निघू नाही शकत कारण की तो धागा एवढा मजबूतीने राहते का तो तुटूच नाही शकत, तो कोणाला इंजुर केल्याशिवाय राहतच नाही. साधा धाग्याचा वापर केला पाहिजे. हा मांजा जो आहे हा चायनीजवरून येऊन राहिला, चायनावरून मांजा येऊन राहिलेला आहे. आणखी लोकांना स्वस्त दरात मिळते तर त्या कारणाने ते नायलॉनचा वापर होऊन राहिला. तरी पण या पतंग मार्केटमध्ये आता नायलॉनची विक्री कमी झालेली आहे, पण अदर जागेमध्ये जसे ताजबाग, मोमीनपूर, हसनबाग या जागेवरती यांची विक्री चालू आहे. वरून प्रशासनाने याच्यावरती बंदी घातली आहे, तरी पण नायलॉनचा वापर कुठं कुठं सुरू आहे. आमचा प्रयास लगातार काही वर्षापासून चालू आहे की नायलॉन बंद व्हायला पाहिजे. यासोबत आमच्या प्रभागाचे अध्यक्ष नगरसेवक रवींद्र भोयर, मोहनजी मते, सर्वजण श्रीकांतजी आगलावे, सर्वजण आमच्या आंदोलनामध्ये सहभागी होते आणि ते नेहमी आमचे आंदोलन होत राहते. नक्कीच आनंदाचा सण असल्यामुळे कुठेही त्याला गालबोट लागता कामा नये म्हणून पतंग जो आनंदाचा क्षण आहे तो आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा, आणि संक्रांत जी आहे अशीच आनंदात साजरी करावी. आणि त्याचप्रमाणे नायलॉन मांजांचा जो आहे तो वापर न करता कॉटन मांजा जो आहे त्याचा वापर करून पतंगबाजी करावी. कॅमेरा पर्सन सुभाष बुटले सोबत मी क्षितिजा देशमुख, INBCN न्यूज, नागपूर.